दिनानिमित्त शिवसेना उपनेत्या प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोरे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी दिलखुलास गप्पा मारल्यात, पाहूयात। नमस्कार, मी माधुरी। आज आपल्या बरोबर आहे शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलमताई गोरे। जागतिक महिला दिनानिमित्त ते आपल्याला एक विशेष संदेश देणार आहे, तर चला ऐकूया ते काय सांगतात ते। आज मला 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना भेटल्यानं खूप आनंद होतोय। MKN न्यूज चॅनल गेल्या काही दिवसात सुरू झालं आहे आणि अशा प्रकारच्या स्थानिक वाहिन्यांची खूप आवश्यकता होती। 8 मार्च हा जागतिक महिला दिन, जागतिक महिला आयोग जो संयुक्त राष्ट्रसंघाशी संबंधित आहे त्यांच्याकडून जाहीर केला जातो। पण आपण पाहतोय चित्र की कुठे लोकलमध्ये महिलांची छेडछाड, कुठे पतीकडून होणारी मारहाण, कुठे हुंडावळी, कुठे शेतकऱ्यांच्या मुलींच्या आत्महत्या, असे अनेक प्रश्न आपल्याला घडताना दिसत आहेत। अशा वेळेला स्त्रीला सुरक्षितता मिळावी, विकास मिळावा ही सगळ्यांचीच इच्छा आहे, पण होत का नाही याचा ज्याला आपण विचार करतो त्यावेळेला समाजामध्ये अनेक ठिकाणी दुजाभाव आपल्याला दिसून येतो। आणि म्हणून मग स्त्रीला एक नियम, पुरुषांना एक नियम, मुलीला शिकू द्यायचं नाही, कॉलेजमध्ये किंवा इतर जास्त पोस्ट ग्रॅज्युएट होऊ द्यायचं नाही। काही क्षेत्रांमध्ये तर महिलांची संख्या अगदी 10% कमी आहे। पण याउलट 2000 सालापासून थोडी परिस्थिती बदलली आहे आणि पर्यटन, त्याचबरोबर IT सेक्टर, बँकिंग, पत्रकारिता याच्यामध्ये स्थानिक राजकारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या महिलांच्या जागा याच्यामध्ये स्त्रियांना 50% प्रतिनिधित्व मिळत चाललेलं आहे। हे सगळं काम करताना पुरुषांचं सहकार्य फार गरजेचं आहे, कारण बऱ्याचशा वेळेला पुरुषांच्या अहंकाराला कुठेतरी भावना दुखवली जाते। त्यातल्या काही जणांना असं वाटतं की मी शिकलेला आहे, माझी पत्नी शिकलेली आहे, परंतु तिने शिक्षण घरात दाखवता का म्हणे। काही ठिकाणी आर्थिकदृष्ट्या सर्व सासरच्या लोकांना वाटतं की सगळा निधी आम्हाला मिळाला पाहिजे। त्याचबरोबर दुर्दैवाने काही ठिकाणी आत्मकेंद्रितता पण झालेली आहे स्त्रियांमध्ये, आणि त्या म्हणतात वृद्ध सासू सासऱ्यांची कशी काळजी घेणार, माझ्या आईवडिलांची मी काळजी घेईन पण सासू सासऱ्यांची घेणार नाही, असे प्रश्न आमच्या स्त्री आधार केंद्राकडे सातत्याने येत आहेत। आमचा ओळख कशी झाली या विषयाशी, तर मी स्वतः मेडिकल डॉक्टर म्हणून काम करताना माझ्या काही काही पेशंट्स मला भेटल्या ज्यांना मारहाण झाली होती पण त्या सांगू शकत नव्हत्या। काही महिला अशा होत्या की पतीने गुपचूप दुसरं लग्न केलं होतं पण त्याला असं वाटत होतं असे खूप लग्न करणं हा त्याचा अधिकारच आहे, मी असाच वागणार, मी पुरुष आहे म्हणजे मी असाच वागणार, असं म्हणून तिला अगदी वर्तमानपत्र वाचू द्यायचं नाही, वर्तमानपत्र वाचली तर मारहाण करायची, अशी सुद्धा घटना आमच्याकडे यायला लागल्या। मग कायदे बदलाची चळवळ सुरू झाली आणि कायदे बदलामध्ये 90च्या सुमाराला एखाद्या घरामध्ये चिमणी पेटली, गॅसचा सिलेंडर भडकला, मग महिलाच का मृत्युमुखी पडते, सासू किंवा दुसरं घरातलं कोणी कसं मृत्युमुखी पडत नाही आहे, म्हणजे कुठेतरी त्याच्यात काळवेर आहे। काही उंच इमारतींमधून स्त्री काच साफ करताना पडली आणि मृत्युमुखी पडली, पण प्रत्यक्षात ते खून असतात। अशा घटनांच्या मधून समाजामध्ये जागृती होत गेली काही प्रमाणात तरी मी म्हणेन, आणि सर्वोच्च न्यायालयाने स्वतःचे कायदे बदलायला सुरुवात केली। पोटगीविषयक कायदा, कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा, कुटुंब न्यायालय, पॉक्सोसारखा बाललैंगिक शोषण विरुद्ध कायदा, हे कायदे झाले। आता असं झालं आहे की IT सेक्टरमध्ये महिलांची संख्या वाढत चालली, पण त्याबरोबर आपल्याला असंही दिसतं की काही ठिकाणी त्यांना सोडायला येणारे वाहक यांच्याकडून होणारे खून, बलात्कार अशा घटना घडल्या। पुण्यामध्ये ज्योती चौधरी, त्याचबरोबर नैना निर्गुण, अशा काही काही केसेस घडल्या की ज्याच्यामध्ये नैनाची केस असेल, त्याच्यानंतर आचार्य म्हणून केस झाली नैना आचार्य, या सगळ्या केसेसमध्ये खूप वर्ष लागली आज कोर्टामध्ये सिद्ध व्हायला। कोपर्डीची केस झाली, हा एक महिला सुरक्षेचा म्हणून मोठा विषय की ज्याच्यात आपल्याला जशा स्मार्ट सिटीज पाहिजेत तशी सुरक्षित शहरं पण पाहिजेत। गावामध्ये सुद्धा बघा तुम्ही, आपण सौर दिव्याची चळवळ माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेली आहे, पण गावातल्या पाणवठ्यापाशीसुद्धा लाईट पाहिजेत की जिथे रात्रीच्या वेळेला पाणी भरायला बाईला जायला लागलं तर तिथे पाय घसरून ती पडू शकते, सुरक्षित पाणवठे पाहिजेत। दुष्काळामध्ये आपण बघतो की महिलांना कुटुंबामध्ये रोजगाराअभावी स्थलांतर करावं लागतं आणि अशा वेळेला शहरात आल्यावर लवकर मुलीचं लग्न उरकून टाकावं असं सुद्धा कुटुंबियांना वाटायला लागतं। तरुण मुलामुलींचे प्रश्न जर का पाहिले आपण तर त्याच्यामध्ये सुद्धा दिसत आहे की जो मुलगा परदेशी जातो तो जाऊन तिथे स्वयंपाक करतो, स्वतःचं स्वतः नाश्ता बनवतो, जेवण बनवतो, पण तो इथे आल्यावर त्याची अपेक्षा असते की माझी बायको किती शिकलेली असली तरी माझ्या नातेवाईकांसमोर मी अजिबात मदत करणार नाही। आणि म्हणून खरं सांगायचं तर प्रेम आणि हिंसा याचा जो संबंध सिनेमामध्ये दाखवला जातो, आपल्या आसपास दिसतो,
त्याच्यावरती पुनर्विचार करायची वेळ आलेली आहे की प्रेम हे हिंसेशिवाय होऊ शकत नाही का. माझं तिच्यावर प्रेम आहे म्हणजे तिला मी पाहिजे तशी शिक्षा करणार हा जसा भाग आहे तो त्याच्यामध्ये कुठेतरी फक्त ती शिक्षा तिनेच भोगली पाहिजे. पतीने काही केलं तरीसुद्धा मला विचारायचंसुद्धा नाही अशा पद्धतीची एक वर्चस्वाची भावना दिसून येते. आणि या सगळ्याला क्वेश्चन करायचा, या सगळ्यावर प्रश्न विचारण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि मोठ्या प्रमाणात आता मी तर विधिमंडळातसुद्धा याच्यावर आवाज उठवू शकले. अनेक विषयांमध्ये चुकीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली, त्यामुळे आज जी तरुण माणसं या विषयात येतात त्यांना हे माहिती आहे, त्यांना नवीन स्त्री अपेक्षित आहे, त्यांना त्यांची बहीण असेल, मैत्रीण असेल, तिला ते साथीदार म्हणून दर्जा देण्यासाठी कुठेतरी विचार करायला लागलेले आहेत. नवीन जे अधिकारी आहेत तेही विचार करतात की मला जर का अंमलबजावणी मी योग्य केली नाही तर माझ्यावरती माझं कॉन्फिडेन्शियल रेकॉर्ड खराब होईल. अशा पद्धतीने परिस्थिती बदलती आहे. पण जागतिक महिला दिन कशासाठी, तर मी उत्तर देईन एका वाक्यामध्ये, शाश्वत विकासासाठी. शाश्वत विकास म्हणजे काय, तर समाजामध्ये हवामान बदल आहे, पर्यावरण आहे, पाणी आहे, समुद्राखालचं जीवन आहे, जल जंगल जमीन याच्याशी पण संबंधित अधिकार आहेत, दारिद्र्यापासून मुक्तता आहे, या सगळ्या मुद्द्यांच्यावरती आपल्याला महिला सक्षमीकरण यामध्ये 2016 न्यूयॉर्कला संपूर्णपणे आराखडा ठरवण्यात आलेला आहे आणि आपल्याकडे केंद्र सरकारने देखील त्याच्यावर सही केली आहे की 2030 आम्ही समाजामध्ये बदल करू. त्या बदलांमध्ये पर्यावरणाचं संरक्षण, वृक्ष लावणं, प्रदूषण न करणारी वाहनं असणं, त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की यंत्रसामग्री त्याच्यामध्ये रीजनरेट, रिसायकल आणि रिपेअर अशा पद्धतीची बांगार मथाई यांनी नोबेल लॉरेट असणाऱ्या स्त्रियांनी भूमिका मांडलेली आहे. इथपासून ते दुरुस्ती ह्या सगळ्या होईपर्यंत आपल्याला समाज एका नवीन मार्गावर न्यायचा आहे आणि म्हणून 2030 प्रत्येक क्षेत्रात महिला आणि पुरुष दोघंही 50-50% असावेत ही अपेक्षा आहे. या आमच्या वाटचालीमध्ये आमचे सांगाती किंवा मदत करणारं कोण असेल तर माध्यमं आणि सरकार हे आमचे दोन सांगाती आहेत आणि त्यांनासुद्धा मी मनपूर्वक शुभेच्छा देते. आणि आपण हे बघणारे जे लोक आहेत त्यांना आसपास कोणी महिला दिसली तर आत्महत्या करू नका एवढं तरी त्यांना समजावून सांगायचा त्यांनी प्रयत्न करावा.